होळ्यात पुढच्या बातमीकडे ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर सुरू झालेलं राजकारण आणि वाद हे अद्यापही क्षमण्याची चिन्ह नाही आहेत ओबीसीचा इम्पेरिकल डाटा तयार करण्यासाठी जबाबदारीवर्ग आयोगाकडे ओबीसी व्ही जे एन टी आणि एसबीसी मध्ये नेमक्या कोणत्या जाती मोडतात याची यादीच नाहीये इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाकडेही अद्ययावत यादी नाहीये या यादीवरून सध्या ढकलाढकली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सुप्रीम कोर्टानं निक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी व्ही जे एन टी आणि एससीबी चं आरक्षण हे संपुष्टात आणलं आहे आणि त्यानंतर पुन्हा बहाल करण्यासाठी इम्पेरिकल डाटा तयार करण्याचं काम हे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवण्यात आलंय जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये नऊ सदस्यांची नियुक्ती केली असली तरी आयोगाला पुरेसा कर्मचारी वर्ग आणि निधी तसंच जागाही दिलेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली या आहे यामध्ये आहेत काही प्रश्न सुट्या एक तर केंद्र सरकारजवळ तो डाटा आहे तो त्यांनी हो केलेलं हो। आहे ते सर्वेक्षण ज जनगणना ती आपण मिळावी याकरता आग्रही आहोत त्याकरता पाहिजे तर कोर्टाचे दरवाजे सुद्धा ठोठवण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे तर ते मिळावं ते आयतं मिळालं तर आपल्याला सोपं होईल त्या व्यतिरिक्त मागास आयोग जो आहे त्या माध्यमातून काय करता येईल याची सुद्धा तयारी केली जाते कुणीतरी झारीचा शुक्राचार्य आहे ज्याला दोन हजार बावीसच्या डिसेंबर पर्यंत ओबीसी आरक्षण द्यायचं नाही आहे येणाऱ्या दोन हजार बावीसच्या सर्व राज्याच्या पंच्याऐंशी टक्के महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतच्या निवडणुका आहे आणि या निवडणुका विदाऊट ओबीसी आरक्षण घ्यायचं आहे जो झारीचा शुक्राचार्य आहे की तुम्ही आपलं फेस सेव्हिंग करा फेस सेव्हिंग करू नका आणि याच संदर्भात प्राध्यापक हरिनरके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी ओबीसीच्या जाती किती आणि ओबीसीचा डाटा जो आहे तो सापडत नाहीये संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर हरिनरके सर सर काय हा सगळा प्रकार है? डाटा गायब झालाय डाटा सापडत नाहीत ओबीसीच्या जाती किती याचं स्पष्टीकरण जे आहे ते देता येत नाही सगळा प्रकार काय त्या आयोगासमोर एक फार मोठं आव्हान उभं आहे ते इम्पिरिकल डेटा हा ओबीसी भटके विमुक्त विशेष मागास प्रवर्ग या घटकाचा जमवायचा आहे हे काम यापूर्वी गेल्या सत्तर वर्षात कधीही झालेलं नाही हे पहिल्यांदा होतंय आणि त्यामुळे ते प्रचंड मोठं काम आहे कारण एवढं मोठं प्रचंड काम करायचं असताना शासकीय अधिकारी जर अशी टोलवाटोलवी करणार असतील अशा प्रकारचा असहकार करणार असतील तर त्यांचा मी निषेध करतो हे सरकारी अधिकारी इतके बेपरवा कसे असू शकतात मला स्वतःला असं वाटतं की मोले घातले रडाया नाही असू नाही माया तुम्ही कोणत्या समाजाच्या हे महत्वाचं नाही तुम्हाला कोणत्या समाज घटकाच्या विषयी आस्था आहे अपुलकी आहे या मागासल्या समाजाच्या कल्याणासाठी तुमची काही बांधिलकी आहे का आणि तशी तिथे नसेल तर अशा लोकांना तिथून तात्काळ हलवलं पाहिजे तो जो काही अंदाज आहे किती काळ लागेल किती कर्मचारी लागतील किती निधी लागेल तो आयोगच सांगू शकेल परंतु मला स्वतःला असं वाटतं की हे काम जे आहे हे तातडीचं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे मला स्वतःला असं वाटतं की या, वाट या प्रश्नामध्ये मंत्री महोदयांनी लक्ष घातलं पाहिजे याच्यामध्ये माननीय या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे माननीय मुख्य सचिवांनी लक्ष घातलं पाहिजे आणि हे प्रश्न तातडीने सोडवले पाहिजेत अन्यथा लोकांच्यामधनं याला फार तीव्र उत्तरं मिळतील आणि ती उत्तरं लोक रस्त्यावर उतरून देतील फेब्रुवारीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सरकारने तातडीने काम करावं अशी मागणी जी आहे ती हरिनरकेसर यांनी केली आहे कारण संपत मोरेसर सागरवाड साम टीव्ही